भाजपचे कोणते उमेदवार विजयी झालेले आहेत आपण पाहूया। तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत, धनंजय महाडिक 41 मत, पीयूष गोयल यांना मिळालेले आहेत 48 मत आणि अनिल बोंडे यांना सुद्धा 48 मत मिळालेली आहेत। इकडे महाविकास आघाडीचे कोणते उमेदवार विजयी झालेले आहेत ते सुद्धा पाहूयात। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी। प्रफुल्ल पटेलांना 43 मत मिळाली, संजय राऊतांना 41 आणि 44 मत इम्रान प्रतापगडी यांना मिळाली। दरम्यान महाविकास आघाडीला चितपट करण्याची जी खेळी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी ठरलेली आहे। महाविकास आघाडीमधील 10 अपक्षांना फोडल्यानं धनंजय महाडिक यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे। धनंजय महाडिकांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी जल्लोष केला। विधान भवन परिसरामध्ये येऊन भाजप नेत्यांनी घोषणाबाजी केली। राज्यसभा झाकी है, 20 तारीख बाकी है अशा घोषणा देण्यात आल्या आणि यानंतर भाजपचे सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चरणी नतमस्तक झाले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।